चोरी याने के लिए मी आला सुद्धा पाहिलं होतं, हा एक चोर आहे. हेला ही संपून टाका. काय थांबा. ऍलिसला सगळ्यांवर राग येत होता. तेवढ्या तिला ती हसरी मांजर पुन्हा दिसली. ती आता सुद्धा हसत होती. ऍलिसच्या रागासोबत तिची उंची सुद्धा वाढत होती. जितका जास्त राग तितकी जास्त उंची. आणि खेळण्यातल्या पत्त्यांनी तिच्यावर हल्ला केला. नाही नाही थांबा, मला सोडून द्या. ऍलिस 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 उठ. ऍलिसची झोप उघडली. ती एका झाडाखाली झोपली होती आणि बाजूला तिची बहीण होती. तू ठीक आहेस? तू काय स्वप्न बघत होतीस? ते एक स्वप्न होतं. बरं झालं मी वाचले. काय झालं? काही नाही, फक्त एक भयानक स्वप्न पडलं. ठीक आहे, चला घरी जाऊया. जेव्हा दोघी घराकडे जात होत्या तेव्हा ऍलिसला असं वाटलं की तिने सशाला पुन्हा पाहिलं.